ताशी 50 किलोमीटर वेगाने निघाल्यास किंवा गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोचते, 10 मिनिटे उशिरा पोचते, तर 60 किलोमीटर वेगाने गेल्यास 5 मिनिटे लवकर पोचते, तर त्या गाडीने कापलेले अंतर किती? अतिशय सोपं असणारं गणित पहा मुलांनो. काय सांगितलं आहे की रेल्वेचा ताशी वेग 50 असेल, समजा ही गाडी रेल्वेचा ताशी वेग 50 असेल, तर हितून हितपर्यंत पोचण्यासाठी गाडीला 10 मिनिटे काय होतो, उशीर होतो. तिचा वेग किती असेल तर 50 असेल. आता हेच अंतर जर कापायचं असेल, गाडीचा वेग जर 60 केला, किती केला, गाडीचा वेग जर 60 केला, तर ती गाडी लवकर 5 मिनिटे लवकर पोचते. किती? 5 मिनिटे लवकर पोचते. तर हे एकूण अंतर किती असं विचारलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, 50 असेल तर 10 मिनिटं उशिरा पोचते आणि 60 असेल तर 5 मिनिटं लवकर पोचते. म्हणून ह्याच्यातले जे लागलेला वेळाचा जे फरक आहे किंवा अंतर आहे, डिफरन्स आहे, तो किती आपल्याला पाहावा लागेल. 50 असेल तर 10 मिनिटं उशिरा पोचते आणि ताशी वेग 5 असेल तर 5 मिनिटं लवकर पोचते. म्हणजे जो वेळ आहे, वेळातील फरक जो आहे तो किती आहे, 10 अधिक 15 5, म्हणजे 15 मिनिट हा वेळातील फरक आहे. एवढं लक्षात ठेवा, वेळातील फरक काढा. किती? 10 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे याचं तासामध्ये रूपांतर केलं तर 15 छेदस्थानी 60 बरोबर काय, 1 छेदस्थानी 4 तास, 1 छेदस्थानी 4 तास. म्हणून ह्याची एक साधी सोपी ट्रिक्स काय आहे, हे गणित सोडवताना वेगाचा गुणाकार करा. काय करा? वेगाचा गुणाकार आणि छेदस्थानी वेगातील फरक करा. वेगातील फरक गुणले वेळेतील फरक, गुणले वेळेतील फरक. लक्षात आलं? वेगाचा गुणाकार, वेगातील फरक आणि वेळेतील फरक. वेगाचा गुणाकार काय येईल? 60 गुणिले 50. आणि वेळेतील फरक काय येईल, सॉरी, वेगातील फरक येईल 60 वजा 50 गुणिले वेळेतील फरक किती आहे, 1 छेदस्थानी 4. आता हे सोडवा. हे जर सोडवलं तर काय येईल, 60 गुणिले 50 छेदस्थानी फरक किती आहे, 10 गुणिले 1 छेदस्थानी 4. मग काय येईल, 10 एक 10 10 5 50, 4 एक 4 आणि 4 5 20. लक्षात आलं? 5 15 5 15 गुणोले 5 बरोबर 75 किलोमीटर. म्हणजे हे जे अंतर आहे, हे अंतर आहे 75 किलोमीटर. म्हणजे त्या गाडीने कापलेले अंतर किती असणार आहे, 75 किलोमीटर. समजलं मुलांना कसं गणित सोडवले? काय केलं, ताशी 50 किलोमीटर वेग असेल तर 10 मिनिटे उशिरा पोचते आणि ताशी 60 किलोमीटर जर वेग वाढवला तर 5 मिनिटं लवकर पोचते. 10 मिनिटं 50 असेल तर 10 मिनिटं उशिरा आणि 60 असेल तर 5 मिनिटं लवकर. म्हणजे त्यांच्या वेळेतील फरक किती आहे, 10 अधिक 5 बरोबर 15 मिनिट. त्याचं तासामध्ये रूपांतर केलं, 15 भागिले 60, कारण का 60 म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिट असतात, 1 छेदस्थानी 4. मग वेगाचा गुणाकार, मग याची ट्रिक्स काय आहे, आपल्याला तासामध्ये रूपांतर केलं, मग ट्रिक्स काय येते, वेगाचा गुणाकार, वेगातील फरक गुणले वेळेतील फरक. म्हणून 60 गुणिले 50, 60 वजा 50 वेगातील फरक गुणले 1 छेदस्थानी 4 म्हणजे वेळेतील फरक. म्हणजे 60 गुणिले 50 छेदस्थानी 10 ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर किती येतं, 75 किलोमीटर. हे त्यांच्या वेळेतील, सॉरी, त्या गाडीनं कापावायचं अंतर. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, 2. समजलं? चला पुढचं गणित आपण पाहू. काय दिलंय, एका माणसाने ताशी 30 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर त्याच्या मुक्कामी जाण्यास तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोचतो. किती? त्याचा वेग किती असेल, 30 किलोमीटर. मग आपल्याला, आणि त्याने जर 42 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर तो 10 मिनिटं लवकर पोचतो. मग आपण हे सोडवण्यासाठी वेळेतील फरक किती आहे उशिरा आणि लवकरचा,
तीस किलोमीटर असेल तर 10 मिनिटं उशिरा पोचतो आणि 42 किलोमीटर असेल तर 10 मिनिटं लवकर पोचतो. म्हणजे किती झालं, 20 मिनिटे हा वेळेतील फरक. आणि त्याचं तासामध्ये रूपांतर केलं तर 20 छेदस्थाने 60 बरोबर 1 छेदस्थाने 3 तास. हे लक्षात आलं वेळेतील फरक. मग याची ट्रिक्स काय आहे, वेगाचा गुणाकार, पुन्हा वेगातील फरक आणि गुणले काय येईल, वेगातील फरक गुणले वेळेतील फरक. हे लक्षात आलं, मग आपण हे छेदमांडणं करू. वेगाचा गुणाकार असेल 30 गुणिले 42, याच्यातील फरक 42 वजा 30 आणि वेगातील फरक किती आहे, 1 छेदस्थानी 3. हे समजलं, मग याला अतिसंक्षिप्त रूप द्या. आपण असं सोडवलं हे गणित, काय केलं, 30 गुणिले 42 छेदस्थानी 12 गुणिले 1 छेदस्थानी 3. मग पहा कसं सोडवता येईल. आपण हे गणित सोडवत असताना याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर एक लक्षात येईल की काय, 6 दुणी 12 6 7 42 बरोबर आहे. पुन्हा मी केलं बेक बे हित आलं 15 आणि 3 5 15 म्हणजे 5 7 35 किलोमीटर. हे काय असेल, त्या गाडीनं केलेलं प्रवासाचं अंतर असेल. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, 2. समजलं मुलांना कसं सोडवलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतात. अशा अनेक ट्रिक्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला मैत्री.